आज आपण पाहणार आहोत की आपण सिम घेतो आणि आपलं आधार कार्ड तिथे देतो. अनेक प्रकारचे सिम जे आहेत आपल्या नावावर कोणी घेऊ शकते. अनेक गैरव्यवहार होत आहे, नक्षलवादी वगैरे किंवा अनेक प्रकारचे. आपल्या नावावर नेमके किती सिम आहेत हे पाहण्यासाठी साईडनं टेलिकॉम याने आपल्याला एक साईट दिलेली आहे. त्याच्यावर आपण आपल्या नावावर किती सिम आहेत, किती चालू आहेत, किती डिफॉल्ट आहेत आणि आपण घेतलेले किती आहे, काही इतरांनी घेतलेले आहे का हे आपल्याला पाहण्यासाठी एक साईट आहे. जर आपला सिम जर दुसऱ्याच्या नावावर म्हणजे आपला सिम आहे पण दुसरे वापरत असतील कोणी, तर ते आपल्याला रिपोर्ट करून डायरेक्ट जागच्या जागेवर बंद करता येते. तर हे आपण आज पाहणार आहोत. आपण जर यापूर्वी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, कारण मी आपल्यासाठी रोजच्या रोज नवीन नवीन माहिती घेऊन येणार आहो आणि ती माहिती आपल्या फायद्याची राहील. आशा करतो की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल. आपलाच माणूस आपल्यासाठी डेलीच्या माहिती घेऊन येणार आहे. चला तर आपण पाहू लॅपटॉपवर आणि मोबाईलवर सुद्धा आपल्याला माहिती पाहता येते. आणि लॅपटॉपवर सुद्धा, फोनवर सुद्धा आपण कुठेही जरी बसलो, एखाद्या कॅफेत बसलो, कुठे बसलो, आपण 2 मिनिटात आपली माहिती पाहून घेऊ शकतो. आणि ती कशी पाहायची चला तर आपण पाहू स्क्रीनवर लॅपटॉपच्या. आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, एक वेब ब्राउझर कोणताही ओपन करून घ्यावा लागेल. जसं मी आता इथं करतो, क्रोम ब्राउझर ओपन करून घेईल, दिसत आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं लिहायचं आपल्याला TAFCOP.DG.Telecom असं लिहून घेतलं की वर येते पहा TAF इथं दिसत आहे. TAFCOP.DG.Telecom.in या साईडवर आपण काय करायचं जायचं आणि इथं गेल्यानंतर आपण काय करायचं एंटर मारायचं आणि सर्च करायचं. तसंच आपण मोबाईलमध्ये सुद्धा करून पाहणार आहोत, करून दाखवणार आहोत तुम्हाला. हां चला, त्यानंतर मग आपण हे असं पेज ओपन होते आणि हे पेज ओपन झाल्यानंतर इथं एंटर युअर मोबाईल नंबर, इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा मित्रांनो. मग माझा मोबाईल नंबर मी टाकतोय, चला लक्ष द्या. अशा पद्धतीने आपण आपला मोबाईल नंबर पूर्ण टाकून घेणार. मग पहा मित्रांनो, आपला नंबर टाकल्यानंतर आपण ओटीपी सेंड करतो आणि ज्या नंबर आपला जो रेग्युलर नंबर आहे याच्यावर जे टाकतो आपण त्याच्यावर ओटीपी जाते. आणि ओटीपी गेल्यानंतर पहा ओटीपी असा येते. ओटीपी आला तर माझ्या याच्यावर ओटीपी आलेला आहे, मी हा ओटीपी तिथे टाकेल. ओटीपी टाकल्याबरोबर काय दाखवेल मला की माझ्या याच्यावर आज रोजी किती नंबर चालू आहे ते मला ते दाखवेल. पहा माझा ओटीपी टाकलाय मी इथं, किती 30 43 41 हा ओटीपी आलेला मला आणि व्हॅलिडेट करील मी. व्हॅलिडेट केल्यानंतर माझ्या नावावर आज घडीला किती सिम चालू आहे पहा. माझ्या नावावर समजा 5 सिम चालू आहे ऑलरेडी सध्याच्या स्थितीला. आता हे आम्ही घरातच 4 वापरतो याच्यात आणि हा जुना आहे, याला वापरत नाहीये पण माझ्या नावावर आहे तो. मग मला हा बंद करायचं, काय करेल मी, मला बंद करायचं म्हणून मी रिक्वेस्ट करेल, ही इथं रिपोर्ट आहे याच्यात मी इथं टिक करेल आणि त्यानंतर हा नंबर जो आहे रिपोर्ट मध्ये मी टाकेल. अशा पद्धतीने रिपोर्ट टाकेल आणि रिपोर्ट टाकल्यानंतर इथं रिपोर्टवर जाईल आणि रिपोर्ट टाकण्यासाठी काय म्हणते नेम रिक्वायर्ड, म्हणजे जे नाव आहे हे सिम जे आहे माझ्या नावावर आहे पण आता सध्या बंद आहे तर मी त्याला रिक्वेस्ट टाकून तो माझ्या नंबरवर रिक्वेस्ट टाकेल आणि रिक्वेस्ट टाकल्यानंतर तो काय होईल माझा नंबर बंद होईल तो नंतर. असा माझा एक रिपोर्ट जाईल. रिपोर्ट गेल्यानंतर आपल्याला मग नंतर ट्रॅक सुद्धा करता येते. जो नंबर आपण टाकलेला आहे 5 मधला तो नंबर इथं टाकायचा जो नंबर होता तो, हा इथं दिसत नाही तुम्हाला. मग रिपोर्ट करू शकतो आपण आणि सध्याच्या स्थितीला हाही नंबर चालू आहे माझं, त्याच्यानंतर हा सुद्धा चालू आहे, हा एक चालू आहे आणि हे 4 नंबर माझ्या याच्यावर सध्या ऑलरेडी आहे, वापरतोच आम्ही. हा जो जुना आहे याचा रिपोर्ट करून दिला मी, समजा टिक मार्क वगैरे करून, त्याच्यानंतर आपल्याला याचं ट्रॅक करता येते. जो नंबर आपण हे केलेला आहे तो नंबर इथं टाकायचा आणि त्याच्यासाठी आपण जे रिक्वेस्ट पाठवली ही रिक्वेस्ट कॅन्सल झाली किंवा नाही हे आपल्याला लगे एका दिवसाच्या आत कळेल. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आपल्या नावावर किती नंबर चालू आहे, कोणता कुठं चालू आहे हे आपल्याला कळते. जर आपण वापरत असेल तेवढे नंबर तुम्हाला नक्की कळेल आणि तुम्ही जर नंबर वापरत नसेल तर ते सुद्धा तुम्हाला कळेल.
धन्यवाद मित्रांनो, मी आज जी माहिती तुम्हाला दिली, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच कळवायला विसरू नका. हीच माहिती आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकतो, काही नाही, सोपी प्रोसेस आहे. फक्त काय करायचं पहा, आपण काय करणार की आपल्या याच्यात जो आपण ब्राउझर वापरतो जसं गुगल आहे, क्रोम आहे, ते ओपन करायचं. मला गुगल ओपन केलं मी, शॉर्ट मध्ये आहे जसे तसे तुम्हाला मी दाखवतो. ही माहिती आपण काय करायचं, फक्त टाईप करायचं TAF, त्याच्यानंतर COP डॉट द्यायचं, त्याच्यानंतर कायचं DG टेलिग्राफ टेलिकॉम, ओके, अशा पद्धतीने हे केलं आणि .gov.in आणि याला सर्च करायचं. मित्रांनो, तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा ओपन होईल, लगे माहिती ओपन होते आणि तीच माहिती आपण मग काय करायचं, आपला नंबर टाकायचा. ज्या पद्धतीने इकडे गेलो त्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर सुद्धा माहिती पाहता येते घर बसल्या. हे पहा, इथं आला नंबर, इथं सांगतात तुमचा नंबर टाका, इथं माझा आता मी नंबर टाकलंच, इथं माहिती टाकून आपलं होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सुद्धा माहिती कळवा.